स्ट्राइक वरती आपल्याला खेळताना दिसताना सौरभ, त्याचबरोबर नॉन स्ट्राइक वर खेळताना आपल्याला दिसेल तर प्रशांत, आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी देखील पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती दाखल झालाय कालिका माता सासंग। आज उजवा भरतो आणि या स्पर्धेमध्ये आपली विजयाची घोडदौड सुरू करतो। चला चालू असणारा सामना कालिका माता साखर विपक्ष धामनंद वगळ्याचा माळ, सुरतचा पहिला चेंडू, त्याचा सामना करेल उजव्या हाताचा खेळाडू सौरभ। अतिशय ऊन बघायला गेलं तर एप्रिलचं ऊन सगळ्यात जास्ती प्रखर असं ऊन मानलं जातं, आणि उद्याच मॅचची सुरुवात होणार म्हणजे एप्रिलचा शेवट आणि मॅचची सुरुवात। चला सामन्याला सुरुवात होते, सूरतचा पहिल्या चेंडूचा सामना यावेळेस करताना दिसेल तो सौरभ। सूरतचा पहिला चेंडू यावेळेस मात्र रिवर्सिप, पहिल्या चेंडू वरती अतिशय सुंदर असा मारलेला फटका, चेंडू सरळ जातो सीमा पार चौकार डीजे। पहिला चेंडू तसं आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय तो सौरभ, बरोबर पहिल्या चेंडूवरती सुचित पद्धतीने मारला फटका, सीमा पार चार धावा वसूल केल्यात। आता मात्र सूरज वरती थोडासा नैसर्गिक दबाव आपल्याला जाणवेल, कारण की कोणत्याही गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर नैसर्गिक त्या गोलंदाजावरती थोडस प्रेशर होतं, परंतु त्याच्यातून सूरज मार्ग काढणार का पुन्हा एकदा उत्तर देणार सौरभ। यावेळेस अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू लेग साईड तटवला, एक धाव सहजरित्या कंप्लीट केली, थोडीशी गच्चा असं क्षेत्ररक्षण, त्यामुळे दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि संघाची एकूण धाव संख्या दोन चेंडूनंतर सहा पर्यंत पोहोचवली, ती वैयक्तिक धाव संख्या देखील सौरभची सहा। अतिशय संयमी अशी सुरुवात देखील म्हणता येईल सौरभची, कारण की पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अतिशय संयमी असा फटका त्यांनी खेळला होता। सूरतचा पुढचा चेंडू यावेळेस पण लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण मात्र तिथे क्षेत्ररक्षण असून देखील यावेळेस देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, पुन्हा एकदा दोन धावा वसूल केल्यात। तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली ती आठ धावांवरती, कोणत्याही विकेटचा अजूनपर्यंत पतन झालेला नाही। आता मात्र थोडासा सूरजला आपल्या गोलंदाजीमध्ये बदल नक्कीच करावा लागेल, कारण की त्याच्या पहिल्या तीन चेंडूंवरती आठ धावा वसूल केल्या त्या धामनंद वगळ्याचा महासंघाने, पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु खोलवर टाकलेला चेंडू मोठा फटका मात्र खेळत आला नाही, एक धाव मात्र वसूल केली ती सौरभने, आणि पहिल्या षटकामध्ये आता मात्र स्ट्राईक चेंज होताना दिसते। नॉन स्ट्राईक वरती उभा असलेला प्रशांत वाट पाहतो मला फलंदाजी करायला मिळेल, आणि आता मात्र फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो तो प्रशांत। नॉन स्ट्राईक वरती आला होतो सौरभ, गोलंदाजी करतो तो सूरज, सूरजचा पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यश नाही, चेंडू स्लिप मध्ये जाऊन फक्त एक धाव वसूल करता आली ती धामनंद वगळ्याचा संघाला। संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली ती दहा वरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस मात्र तो सूरज, पुढचा चेंडू यावेळेस मात्र फसवा चेंडू, फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता, यावेळेस आपलं पहिल्या विकेटचं पतन होताना दिसतंय आणि माघारी परत
आता मात्र प्रशांत देखी मिळालेला जीवदानाला कुटवर कन्वर्ट करण्यात आपल्याला येणारा काळात पाहायलाच मिळेल। यावेळेस मात्र रोशनच्या बॅटमधून कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र एक धाव वसूल करून संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12 वरती। दुसरे षटक प्रगती प्रथावरती अतिशय सुरेख समजते चालू असलेला सामना कालिका माता साखर विरुद्ध धामनंद वगळचा माळ या दोन संघांमध्ये सामना चालू आहे। कालिका माता साखर संघाने टॉस विन झाले, मात्र चांगला बॅकअप मिळतोय तिथे, दोन धावा मात्र नक्कीच वसूल केल्या त्या धामनंद वगळचा माळ संघाने, आणि तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि त्यामध्ये यश। ओव्हर थ्रोचा झालेला ओव्हर थ्रो आणि थोडीशी गच्चा असं क्षेत्ररक्षण, तीन धावा यावेळेस मात्र काढल्या त्या अतिशय सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट रोशन आणि विशाल मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। विवेकच्या पहिल्या चेंडूवरती तीन धावा वसूल केल्या त्या विवेकचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र सहाव्या स्टंप वरती जाऊन लेग साईडच्या दिशेने मारला फटका, चेंडू चेंडूवरती षटकार विशालने आल्याबरोबर आपल्या बॅटचा तडाखा दाखवला आणि या उन्हामध्ये देखील त्याची बॅट देखील किती तापली आहे हे त्यांनी पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिले। थोडस आपल्या आयोजक कमिटीने आपलं व्हॉलंटरी लावायचं होतं, कारण की चेंडू बाहेर गेल्यानंतर त्वरित आत आले तर वेळेची नक्कीच बचत होईल आणि आपल्याला सामने चांगल्या रीतीने पूर्ण करता येतील याची देखील काळजी घ्यायची आयोजक कमिटीने। विवेकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती उभा आहे तो विशाल, यावेळेस मात्र ऑफसाइडच्या दिशेने टाकलेला चेंडू, चेंडू हवेतून सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती पडला, दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तीन धावा देखील कंप्लीट केल्यात। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय तो रोशन आणि विशाल मध्ये। कालिका माता साखर संघ टॉस विन झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मात्र त्याला थोडस चुकीचं ठरवताना दिसतोय तो धामनंद वगळचा महासंघ, कारण की या मैदानावरती कित्येक वेळा आम्ही स्वतः देखील आमच्या टीम मधून कित्येक सामने खेळले। जर प्रथमता फलंदाजी करताना चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलं तर नक्कीच
70 धावा देखी ना चार षटकांमध्ये इथे सहजरित्या पूर्ण करता येतात। विवेकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने मारलेला फटका, गली रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली ती रोशनने आणि संघाच्या एकूण धाव संख्येमध्ये वाढ होऊन संघाची एकूण धाव संख्या झाली ती 29, चेंडू झाले ते 4। आता मात्र स्ट्राइक वरती खेळताना दिसतोय तो विशाल, पाहूया विशाल आपल्या संघासाठी किती धाव फटकावणार। विवेकचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र मिडिकडच्या दिशेने मारला फटका, चेंडू सरळ तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एका विकेटचा पत्र त्याला दिसतोय। आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपले इरादे नक्कीच स्पष्ट केले होते, मात्र त्यामध्ये अजून मात्र फलंदाजी करता आली नाही ती विशालला आणि माघारी परतावं लागलं ते पाचव्या चेंडूवरती झेलबाद पद्धतीने। आता मात्र विशालची जागा घेण्यासाठी फलंदाजी मार्गवरती दाखल झालाय तो शिवम, शिवस्वरूप असा शिवम, पाहूया आपल्या संघासाठी कोणतं अस्त्र बाहेर काढतो आणि येणाऱ्या समोरच्या क्षेत्र माफ करा गोलंदाजावरती कसा प्रहार करतो। यावेळेस मात्र थोडीशी चुकीची लाईन, पंचांचे दोन्ही हात जमिनीशी समांतर, याचाच अर्थ वाईट चेंडू, अतिरिक्त धाव संख्येमध्ये वाढ होताना दिसते। संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोचली 30 वरती। विवेकचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू समजू शकला नाही, चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती होते। 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धाव संख्या 10 सरासरीने 30 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे। मात्र अतिशय सिरेक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, फक्त एक धाव वसूल करता आली ती धामणन वगळाचा माळ संघाला। संघाची एकूण धाव संख्या 35-35, 3 गडी माघारी परतले ते धामणन वगळाचा माळ संघाचे। आता मात्र स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला दिसतोय तो शिवम, साईचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेल्या लेग साईडच्या दिशेचा फटका, फक्त एकच धाव, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते कालिका माता साखर संघाच। जर गोलंदाजाला आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीला खरंच क्षेत्ररक्षणाची सूर्यकाची साथ मिळाली तर नक्कीच त्या गोलंदाजीला सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळतं। साईचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक वरती रोशन, लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमा रेषा पार। या पुढील होणारा सामना सरवणे जखमीची वाडी विपक्ष
जेतवन सापरली या दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी टॉस साठी आमंत्रित करतोय आणि दोन्ही संघ दोन्ही कर्णधारांनी कृपया करून समालोचन कक्षामध्ये यायचंय, कारण की आज सामना झाल्यानंतर त्वरित आपल्याला पुढचा सामना चालू करायचा आहे, कारण की आपल्याकडे वेळ पाहायला गेला तर कमी मी तर मानावं लागेल, कारण की 12 संघांमधली आजची स्पर्धा नक्कीच आपल्याला 9 सामने आपल्याला प्रक्षेपित करायचे। साईचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती घेतात, हे रोशन पुन्हा एकदा चुकीची लाईन, पंच तंडित करतायत, अतिरिक्त धाव संख्येमध्ये वाढ, व्हाईट चेंडू, संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोचली 41। आता मात्र हॅलो, धन्यवाद वैभव सर, अतिशय चांगला आवाज पहिल्या डावामध्ये आपण ऐकलात, तर नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय, चोरणे जाखमीचं वाडी, चोरवणे जाखमीची वाडी वर्सेस जेतवन सापिर्ली या दोन्ही संघाच्या करतोय नाणेफेकीसाठी या। तर सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते इथे केले जाईल आणि यापुढे ना सामन्याचं आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळतील माननीय दिलीप उत्तकरजी सर, थोडी वेळ सामन्याचं समालोचन आपल्याला करताना पाहायला मिळतील, तर या सर नक्कीच आपल्या गोड आवाजामध्ये आम्हाला ही स्पर्धा तुमच्या मुखातून ऐकायला मिळेल। दिलीप उत्तकर सर, तर नाणेफेक करायची आहे, कॉल इज हेड, तर हेड कॉल इथे दिला, नाणेफेक या ठिकाणी जिंकली आहे, एक मिनिट थांबायचं। तर खरोखर कालिका माता क्रिकेट चषक 2022 मध्ये आज तुम्ही खेळताय, तर सर्वप्रथम तुम्ही नाणेफेक जिंकलात आणि तुमचा निर्णय काय असेल आणि त्यानंतर या स्पर्धेबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप उत्कट झाल्या, तर तुम्ही नाणेफेक जिंकला तुमचा निर्णय काय असणार आहे? 2 मिनिटांनंतर तुमचा निर्णय या ठिकाणी येईल। तर यात माझ्या समवेत कर्णधार आहेत जेतवन सापरली संघाचे कर्णधार आहेत, तर नाणेफेक तुम्ही हरलात, तर सर्वप्रथम तुम्हाला फलंदाजी करायची असेल तर समोरच्या संघाला कितपत धावांचं टार्गेट असेल? आमचा टार्गेट 50 वरती असेल। तर 4 षटकांची लढत आहे, हे मैदान 360 मैदान आहे, चारही बाजूला चौकार षटकारांची आतिषबाजी करा, 50 धावा जर करायचे असतील तर तुमच्यामध्ये असे कुठले खेळाडू आहेत की ते 50 धावापर्यंत आपल्याला समोरच्या संघाला टफ फाईट करू शकतील? आमच्याकडेच खेळाडू असे आहेत की 50 वरती। तर तुमचं या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, स्पर्धा कशी आहे? स्पर्धा चांगली आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे, त्यामुळे खेळ। थँक्यू, बेस्ट ऑफ लक। तर चालू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण नवीन आवाज फ्रेश आवाज 15 गावचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचा आवाज तुमच्या समोर असेल फुल 4 षटकांसाठी। आई सर कुठे का आगे का हाल सुनाने के लिए मायक्रोफोन पे, थँक्यू व्हेरी मच कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद समालोचक वैभवजी आणि सातपुतेजी, तुमचा हार्दिक आभार की 15 गाव क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत कालिका माता मंडळाच्या वतीने ही जी स्पर्धा आहे आज आणि उद्या त्यासाठी जो सहभाग आहे तो फार मौलाचा सहभाग आहे आमच्या 15 गावासाठी। तर सर्व देवतांना अंग नमन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि या सामन्याचं विश्रांतीनंतरचं वर्णन आपण 4 षटकांचं करूया। थोडासा माईकचा आवाज वाढवा, माईकचा आवाज।
आणि नाश राहिले होते प्रतीक होतेकर। पहिले षटक पारंपरिक रीतीने या मैदानासाठी टावर प्लेचा पहिला चेंडू स्लोगतीचा चेंडू आडवा फटका मारला कोयलेकच्या बाजूने चेंडू चालला परंतु झटकन तिथे क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि निश्चित एक धाव मिळते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही। आपल्याला माहिती आहे की फक्त दोनच खेळाडू पॉवर प्ले मध्ये आपल्याला बाहेर ठेवता येतात आणि ते दोन खेळाडूंच्या मधून तो शॉट जातो परंतु अजय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अशा रीतीने धावसंख्येला सुरुवात होते। 11:30 जवळची जरी रंगती असली तर या मैदानामध्ये तुम्ही गॅप्स महत्वाचे आहे तुम्हाला शोधणं आणि गॅप शोधण्यामध्ये माहिर आहे तो प्रतीक होतेकर आणि नक्कीच एक चांगली खेळी अपेक्षित असेल साखर गावाकडून त्यांच्या चाहत्याकडून आणि नक्कीच आयोजकांकडून। पुन्हा एकदा वैभव तयार समोर आहे तो प्रतीक प्रतीक तयार ऑन साईडला आपण बघतोय डी फायनलला बाउंड्रीचं संरक्षण करताना खेळाडू आणि लॉंग ऑनच्या दिशेने असे दोन खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर मध्ये बाकी सर्कलच्या आतमध्ये पुढचा चेंडू वैभवांचा आपण टाकला बाहेर जाऊन मात्र चांगला पात्र होतोय चेंडू चाललाय कवट बाउंड्रीच्या बाहेर मला वाटतं चेंडू क्षेत्ररक्षक पळतील परंतु मला वाटतं त्याच्या आधी चेंडू रस जिंकणार आणि चेंडू झाला शिमराचे लाईन चौकार। तुम्ही सुद्धा आमचं चांगलं मनोरंजन करताय धन्यवाद डीजे ऑपरेटर्स आणि नक्कीच ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर चेंडू परंतु चांगला कवर ड्राईव्ह मारला आणि प्रतीकाने आपल्या संघाला पहिलाच एक चौकार मिळवून दिला धावसंख्या 3-5। या खेळपट्टीवरती तुमची स्लो गोलंदाजी असली परंतु तो शॉर्ट पिच चेंडू आहे तो थोडासा घातक होतो आपण सकाळपासून बघितलाय। सकाळी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उपालेवाडी संघानं 23 धावांची भागीदारी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये। असं हे मैदान आहे तुम्हाला गोलंदाजाला सुद्धा सहकार्य करणार आणि फलंदाजाला तर आणखीनच सहकार्य करणार। दरम्यान वैभव पुढचा चेंडू राईटर मोरते विकेट मारा स्लोगतीचा चेंडू चांगला फटका मारला पुन्हा एकदा कवर ड्राईव्ह मारला यावेळेला मात्र चेंडू अडवला जाईल असं वाटतंय तंत्रशुद्ध पद्धतीने विषय होत आहेत आणि एकच अतिथी देत आहे धावसंख्येमध्ये बदल होत आहे प्रतीक खेळतोय 5 वरती अमर खेळतोय 1 वरती धावसंख्या 7 कालिकामाता संघ बिन बाद 6-6 कालिकामाता प्लेइंग अगेन्स्ट वागळाचा माल टार्गेट इज 46 in 4 overs। पुन्हा एकदा वैभव तयार आता मात्र डावखुरा फलंदाज अमर त्या समोर मोर विकेट मारा ऑप्शनचा बाहेरून जाणार चेंडू अपील केले जाते क्वाड बियांडचा परंतु विश्वास जास्त आत्मविश्वास कमी अशा रीतीने नाबाद करत आहेत त्यांचा एक निर्णय असा चेंडू जातो आहे 5-6। एक चांगलं क्रिकेट एक चांगलं मैदान उन्हाळा तर आहेच घरी बसलं तरी उन्हाळा आहे मैदानामध्ये खेळणाऱ्याला तर आणखीनच थोडासा त्रास जाणवतो परंतु ज्याला म्हणतात हाऊस आणि खेळा चपळता असो किंवा खेळाचं जे कौशल्य असं ते दाखवताना दिसत ते 15 गावातील सगळे खेळाडू आज गटातील सामने चालू आहेत। पुढचा चेंडू वैभव तयार राईट मोरचा विकेट मारा अमरला यावेळेला मात्र समोरचा चेंडू चांगला फटका मारलेला आहे चेंडू निश्चित जाणार शिवारे सिकडे कोणी शिकले नाही अशा रीतीने अमरांच्या बॅटीतून निघालेला स्वतःसाठी पहिला चौकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होती होती 3-10। अशा पद्धतीने एक चांगला सुरुवात आहे चांगला रिप्लाय आहे सडेतोड उत्तर आहे म्हणायला हरकत नाही 3-10। आमचे संदेश जे आहेत स्कोरर म्हणून काम करतात पास्ते उपाले आणि शिरावले ही 3 नावं आमच्या 15 गावात गाजत तर आहेतच परंतु या खार्डी मैदानामध्ये त्यांची जी मेहनत आहे यस सॅल्यूट तुम्हाला तुमच्या आणखी मंडळीने सुद्धा सॅल्यूट आमच्यातर्फे असोसिएशनच्या तर्फे तुम्हाला तुमचं खूप खूप कौतुक। पुन्हा एकदा वळतो आपण मैदानाकडे वैभव पुढचा चेंडू घेऊन येतोय नव्या जोमानं चौकार म्हणून नव्या जोश मध्ये आलेला आहे तो अमर राईटावर विकेट मारा पुन्हा एकदा चांगल्या डबल जोडी यावेला स्कायर मॉन आणि चेंडू मला वाटतं सटकलेला हातातून असं रीतीने एक हलका झेल म्हणू शकतो तिथे हातातून सुटलेला आहे एक जोरांतर मिळालेलं आहे एक धाव पण मिळते धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्या होती ती 3-11। मला वाटतं अशा रीतीने षटक संपलेलं चुकून करतायत पंच आणि 3-11 ही एक चांगली सुरुवात आहे एक चांगलं सडेतोड उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि निश्चितच एक बघायला मिळेल चाहे युट्यूबवर असो किंवा मैदानामध्ये असो अजूनही आम्ही आयोजकांच्या वतीने सांगतोय 15 गावाच्या वतीने सांगतोय की ज्या ज्या प्रेक्षकांना आपल्या या खेळाडूंचे सामने बघायचे असेल वेळ काढून नक्कीच आज शनिवार आहे काही जणांना हाफ डे असेल काही जणांना सुट्टी सुद्धा असू शकते उद्या मात्र हे मैदान तुडुंब भरलेले असेल प्रेक्षकांनी यामध्ये आम्हाला गमत नाही आहे आणि नक्कीच
जे जे पंचानी जरा इनिशिएट घ्या, सामन्याला लवकरच चालू करायचं, जास्त वेळ डिस्कशन मध्ये घालवू नका, प्लीज शॉर्ट डिस्कशन मोर प्ले अशा पद्धतीने खेळ चालू द्या। चार षटक आपल्याला माहिती आहे, जिकडे तिकडे आपण जातो, 20 मिनिटाचा टाइम आपण दिलेला असतो, आरामात झाली पाहिजे। इथे काय म्हणायला नको की कुठेतरी झाडामध्ये बॉल गेला, इथे सगळं क्लियर आहे, एव्हरीथिंग इज हेल्पिंग टू यू, बट यू मस्ट बी व्हेरी क्लेवर। तुम्हाला स्वतःला हुशारतेने खेळायचं आहे, लवकर लवकर खेळायचं आहे। शहरामधलं क्रिकेट कसं असतं, मोकळ्या मैदानातलं क्रिकेट कसं असतं, हे एक एक्झाम्पल तुम्हाला पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्व जगासमोर ठेवायचं आहे की यस आम्ही 15 गावकर, आम्ही ही सुद्धा बघतो, मोकळ्या मैदानामध्ये सुद्धा साफ सुथरा आणि तांत्रिक पद्धतीने खेळतो। बिनबाद 11 पाहुया 9 षटक कोण घेतो। इथे एक आणखी गोष्ट चांगली आहे 15 गावच्या सर्व खेळाडूंसाठी, दोन्ही साईडला तुम्ही खेळू शकता, म्हणजे दोन्ही एंडला बॉलिंग होऊ शकते। आणि मला वाटतं पाहुया नवीन षटक घेऊन आलेले दिसतात ते विशाल, दिवा स्टेशन एंड म्हणू आपण, दिवा स्टेशन एंड कडून विशाल गोलंदाजी करत आहेत, आणि या बाजूचा जो एंड आहे त्याला आपण पॅवेल एंड म्हणू, अशा पद्धतीने ही दोन एंड्स आहेत। तर दिवा स्टेशन एंड कडून गोलंदाजी करत आहेत विशाल जाधव, फिल्डिंग सेट करत आहेत, थोडंसं क्विक काही सेकंदामध्ये तुम्ही सेट केली पाहिजे, बरेचसे खेळाडू अशा मोकळ्या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव आहे। नो मोर टाइम वेस्टिंग प्लीज, अंपायर काइंडली टेक केअर ऑफ इट। तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की हमेशा चार जण पॉवर कधी असं सर्कलमध्ये असेल, पहिला चेंडू विशालांचा फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरला चकू, चेंडू मागे गेले, त्यामुळे क्षेत्रक्षक पळतो, चेंडू बाउंड्रीकडच्या आतमध्ये, चेंडू आडवेल, परंतु दरम्यान दोन धावांमध्ये दोन्ही खेळाडू पळून काढतायत, पंचाकडून काही इशाऱ्याने मला वाटतं बॅट चेल की कट घेतलेला असावा चेंडू। अशा रीतीने धावसंख्या 2 वाढते आहे, बिनबाद 12 12 फॉर 9 लॉस, बिनबाद 13 कालिका माता संघ रिप्लाय करतायत, धामणून वगळायचा मला संघाचा 46 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये करताय, दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, बिनबाद 13 पुन्हा एकदा डावखुरा अमर समोर आहे तो विशालच्या, विशाल यांचा चेंडू चांगल्या टप्प्यावर तो चेंडू घेतलेला आहे, परंतु चेंडू पहिल्या टप्प्यावर अडवण्याचाच अजय यांनी शहाणपणा केला, आणि तिथे नक्कीच असं एक कौशल्य दाखवावं लागतं, जर तुम्हाला तो चेंडू झेल होऊ शकत नाही, टप्प्यापर्यंत बाउंड्रीच्या बाहेर जात असेल, तर अशा वेळेला आपण थोडीशी बुद्धीचा वापर करून एक धाव गेलेली काय वाईट नसते, अशाच पद्धतीने अजय यांनी तो चेंडू अडवलेला आहे, एक धावाने भर पडतोय, बिनबादच 14 नाही तिथे काहीतरी मला वाटतं त्यांचा टच झालेला आहे, शेवटी पाय टच झालेला आहे, यस अंपायर होतो आणि तो चौकार गेलेला आहे, शेवटच्या क्षणाला त्यांचा पाय मला वाटतं लागलेला आहे बाउंड्रीला, अशा रीतीने तो चौकार मिळतोय। धाव संख्या होत होती बिनबाद 17 टेनिस क्रिकेटचा एक मोठा असतो खतरा, परंतु हा खतरा कोणासाठी आहे तो बघूया, बॅटिंग साईड की बॉलिंग साईड, बिनबाद 17 17 फॉर 9 लॉस, कालिका माता इलेव्हन, पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर जे चेंडू, यावेळेला पंचाकडे अपील करतायत स्टंपिंगच, एक चांगला विकेट किपर आहे 15 गावमधला सौरभ खैर, एक चांगली विकेट किपिंग आहे त्याच्याकडे, असे 15 गावमध्ये जेमते 5 ते 6 विकेट किपर असे आहेत की जे खेळाडूला बॅट्समनला हलूनच देत नाहीत क्रीज मधून, अशी एकदम चाणक्य विकेट किपिंग आमच्या 15 गावमध्ये कमीत कमी 4-5 विकेट किपर्स आहेत। बिनबाद 17 पुन्हा एकदा विशाल तयार, आपण टाकले चेंडू, यावेळेला स्कायर वन मानला आहे, बॉल बॅक डाऊन मानला आहे, काही होऊ शकतं तिथं, परंतु नाही, चेंडू दोन खेळांच्या मध्ये पडलेला आहे, चेंडू अडवला जातो शेवटच्या क्षणाला, 2 धाव मात्र निश्चित मिळत आहेत, आणि आता मात्र सत्रातून पुढे सरकतो तो कालिका माता साखर संघ, बिनबाद 19 11:30 म्हणजे या षटकात अजूनही रनरेट राखण्यासाठी त्यांना 4 धाव अजून जमाव्याच लागतील, आणि मला वाटतं अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, आमचे स्कोर सांगतात अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे रनरेट राखून खेळतोय, रनरेट कडे बघून खेळतोय तो साखर संघ। पुन्हा एकदा डावखुरा अमर पहाटेसाठी फिल्डिंग सेट येते आहे, पुन्हा एकदा तयार होत आहे, आपण टाकले चेंडू, यावेळेला स्कोरले पंचाच्या बाजूने मारलेले चेंडू जातो सुमारे शेरी, चेंडू अडवला जाईल, चांगला चेंडू अडवला जातोय, आणि 2 धाव मात्र मिळत आहेत, चेंडू अडवणे महत्वाचं आहे पहिल्या आठवणमध्ये, जर तुम्ही पंबल झालात तर निश्चितच दुसरी धाव किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा फलंदाज घेऊ शकतात, दरम्यान 2 धावांमध्ये भर पडते, धाव संख्या होत होती बिनबाद 21। पुन्हा एकदा डावखुरा अमर तयार, समोर आहे तो विशाल, राईट आर्म ओव्हर विकेट मारा,
आपको टाकले चेडू यावेला सुद्धा मानला चांगला डिपेंडिंग चेडू बाजूला चेडू चाललाय चेडू क्षेत्र निश्चित पहले आटोमोबाइल चेडू अडवलाय विकेट कीपर चेडू टाकलेला आहे परंतु दुसरी धाव मात्र अमर काय पूर्ण करू शकला नाही अशा रीतीने अमर रनआउट होत आहे डीजे म्हणजे 24 धावांची गरज आणि 12 चेंडूंचा खेळ तुमच्या हातामध्ये नवीन फलंदाज गेलेला आहे सूरज मोरे ही एक जोडी चांगली आहे फटकेबाजी सुद्धा जोडी आहे आम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आताच जत्रोत्सव झाला जत्रोत्सवामध्ये जवळजवळ 12 टूर्नामेंट्स गावी झाले आमच्या त्यामध्ये एक टूर्नामेंट या संघाने जिंकलेले दुसरे टूर्नामेंट मध्ये साखर कालिका माता संघ हा रनर अप झालेला अशा पद्धतीने पहिल्या चार मध्ये वगळाचा माल संघ सुद्धा होता काही टूर्नामेंट्स मध्ये 3 एप्रिलला जी टूर्नामेंट झाली ती वगळाचा माल संघ विजेता झाला होता म्हणजे 24 आणि 36 संघांमधून 1 आणि 2 नंबरचे संघ तुमच्या समोर खेळताना दिसतात पहिल्या फेरीमध्ये म्हणजे पहिल्या फेरीपासूनचे जे सामने आहेत ते रंगतदार आहेत निश्चित हा तिसरा सामना आहे यानंतरचे सामने आहेत जैतवन सापिर्ली विरुद्ध चोरोने जखमी जोडी दोन संघांमध्ये हा लवकरच आपल्याला सामना बघायला मिळेल जैतवन सापिर्ली संघ सुद्धा बलाढ्य आहे आणि नवोदित संघ आहे तो जखमी जिवाडी त्यांनी सुद्धा पहिल्या चार मध्ये बऱ्याच वेळेला आपलं स्थान मिळवलेलं आहे म्हणजे एकूण आजच्या दिवसातील ग्रामीण गट असला तरी जबरदस्ताच्या मॅचेस तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहेत वेदर ते युट्यूब असो किंवा ग्राउंड मध्ये असो अजय जाधव आलेले आहेत वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन 12 चेंडू 24 धावांची गरज समोर आहे तो प्रतीक उतेकर सर्कल मध्ये 4 असतील आणि 5 आणि 4 ची फिल्डिंग जस्ट रिमाइंडर फॉर अंपायर्स एका बाजूला तुमचे 5ही बाउंड्री असले तरी चालतील पण दुसऱ्या बाजूचे तुमचे 4ही सर्कल मध्ये असायला पाहिजे अशी सुद्धा असते 5-4 ची फिल्डिंग या फिल्डिंगला सेट करून अजय जाधव पहिला चेंडू समोर आहे तो प्रतीक 1/22 ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅटची कड घेऊन गलीच्या दिशेने गेलाय स्लिपच्या बाजूने चेंडू गेलाय चेंडू काय आणला जाणार नाही असं वाटतं आणि फोन मॅनच्या दिशेने सुंदर 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 असा सॅटर्डे स्पेशल चौकार शंभर मैलाच्या वेगाने चेंडू टाकणं शोएब अख्तरनं आणि त्या 9 खेळाडूंना तो चेंडू ग्राउंड मध्ये अडवणं किती अवघड काम असतं ते आता या खेळाडूंना बघायला मिळतंय थोडीशी चूक डायरेक्ट थोडीशी चूक डायरेक्ट षटकार पुढचा चेंडू यावेळेला माझे कवडराव चांगला मारलेले फटका चेंडू चाललाय पहिला टप्पा चाललाय कवडराव कवरच्या दिशेने बाउंड्रीकडे चेंडू आणला जातो का बघूया परंतु नाही चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणखी एक लागला चेंडू शिल्लक 16 धावांची गरज आहे फार चांगली फटकेबाजी करतायत प्रतीक उतेकर आणि सूरज मोरे पुढचा चेंडू अजयांचा यावेळेला मात्र स्वयर असणार यस पंचाबडे पंकुडी उघडतायत आणि इशारा करतायत की मी व्यायाम करतोय नोट करा की हा वाईड आहे एका धावेने भर पडते धावसंख्या होते 1/31 आता मात्र 75% खेळ वळतोय तो साखर कालिका माता संघाच्या बाजूने पुन्हा एकदा अजय तयार
एक चांगला गुणी असा गोलंदाज यावेळी मात्र पॅडवर आलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू अडवला जातोय परंतु निश्चितच एकदार पूर्ण होते थोडीशी अवघड धाव होते परंतु दोन्ही खेळाडूंनी चांगली तिथे कव्हर केलेलं आहे ग्राउंड परंतु निश्चित वाखाणण्याजोगं फिल्डिंग आपल्याला बघायला मिळेल येस प्लेन ग्राउंड मध्ये तुम्ही स्वतःला झोकून देऊन फिल्डिंग करू शकता याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळाला मला वाटतं तो रोशन उतेकर असावा तर दरम्यान एका धावने भर पडते एक गडी बाद 32 आता मात्र सूरज मोरे एक षटकार मारण्यामध्ये सुद्धा हातखंडा असणारा आणि एक उत्कृष्ट गोलंदाजीचा एक चांगला गोलंदाज पुढचा चेंडू अजय यांचा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न केला परंतु चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू 1-32 चांगलं मैदान पुन्हा एकदा वारंवार आम्ही कालिका माता मंडळ पाली उपालेवाडी तुमचं खूप खूप कौतुक अगदी पूर्ण दोन्ही दिवस आम्ही तुमचं कौतुक करण्याचे कारण पुढचा चेंडू उंच डोला मारलाय चेंडू नो मॅच लँड मध्ये पडले दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडू अडवला जातो विशालांच्या मार्फत परंतु दुसरी धाव मात्र अडवू शकत नाही लॉंग ऑनला चेंडू गेलेला दोन धाव तिथे मिळतात एक चांगला फटका होता उंच फटका होता असं वाटत होतं की चेंडू जाईल स्कायरन होता परंतु चेंडूने दोन्ही नुकसान केले नाही चौकार केला नाही झेल गेला धावसंख्येमध्ये बदलतोय 1-34 फॉर लॉस ऑफ वन विकेट पण एकदा अजय तयार यावेळेला आपण टाकले चेंडू चांगला फटका मारलेला आहे कॉमेंट्रीकडे येतो चेंडू पहिल्या टप्प्यावर शिवम कदम मारवतात चेंडू नक्की चांगली फिल्डिंग होते तिथे दुसरी धाव नाही तिथे तू मी नको हो शेवटी नाराज दोन्ही घर होतात आणि बाद होतो तो प्रतीक डीजे कोळी गीत आणि लोकगीत हा आपला मराठमोळ्या माणसांचा एक आवडता संगीतोत्सव असो आणि त्यामध्ये आपला जोश येण्यासाठी महाराजांची छत्रपती शिवरायांची जोशपूर्ण जी काही मंडळींनी गाणी गायलेली आहेत काही शायरांनी ती सुद्धा मधून मधून आलेत तर यस त्यानंतर आपल्याकडे 15 क्रिकेटचं गाणं सुद्धा आहे आमची मंडळी तुम्हाला शेअर करतील ते सुद्धा वाजलं पाहिजे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने पुढे चालल्या दोन गडी बाद 35 संख्या आहे दोन बाद 35 मला वाटतं साहिल गेलेला आहे नवीन फलंदाज आणि नक्कीच आमचे स्कोर असं तर दोन्ही खेळाडू जे आहेत ते रनआउट झालेले आहेत आता मात्र जो आता मिक्सअप होता तो काहीसा न कळण्यासारखा होता क्लिअर सगळं आहे बाउंड्रीच्या आतमध्ये ते 11 खेळाडूंनी तुम्ही 3-2 म्हणजे 13 खेळाडू आहात याच्यामध्ये काय मिक्सअप व्हायला नको असं काय व्हायला नको की समोर झाड आहे समोर काय वेगळं चित्र आहे आम्ही मिस झालो परंतु नेमका कॉल हा महत्वाचा प्रतीक होते उतेकर यांची महत्वाची विकेट त्या रनआउट मध्ये बाद झालेली आहे धावसंख्या जरी आवाक्यात असेल तरी सुद्धा अजूनही घोडा मैदान लांबच आहे 11 धावांची अजून गरज आहे आणि मला वाटतं 6 चेंडूंचा खेळ बाकी 11 धावांची गरज 7 बाकी सौरभ उतेकर हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत सौरभ मूर्ती छोटी परंतु ऑलराउंडर असा खेळाडू रोशन माफरकारा रोशन उतेकर मूर्ती छोटी असली तरी एक ऑलराउंडर असा खेळाडू 15 गावातला आणि एक नक्कीच कौशल्य आहे त्याकडे की मी प्रयत्न करीन या धावा रोखण्याचा 6 चेंडू कंपल्सरी अशा 11 धावा धावसंख्या होती 2-35 रोशन तयार समोर आहे तो सूरज मोरे तयार साईड चेंज आहे फटकेबाज फलंदाजासाठी रोशन दिवा स्टेशन एंड करून विकेट किपरच्या पॅडवर आदळलेला चेंडू वाईट पद्धतीचा चेंडू पंचाकडून इशारा येतोय तो स्वर मारा आहे पंचा घोषित करतायत अशा रीतीने एक धाव मिळते आहे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज चला फिल्डिंग रे बघूया विकेट किपर एक स्लीप एक सर्कल मध्ये एक आपण थर्डमॅन एक सर्कल मध्ये कव्हर बघतोय एक लॉंग ऑफ आहे
सूरज सौरभ रोशन चेडू चांगला फटका पॉइंट ऐसी दिशे चेडू पॉइंट बाउंड्री चेडू अड़े चेडू फेक चांगली होती है परंतु तिथे दोन मात्र धाव मिलता है। आता मात्र गणित कैस कमी होत चाल आठ धावांची गरज है। चेंडू मात्र पांच है पांच चेंडू आठ धावांची गरज सूरज तो साहिल ऑरेंज कैप है सूरज पुढचा चेंडू रोशन तो सूरज बाहर पुनः एकदा वाइड पुनः एकदा उन्हात व्यायाम करावा लागतो पंचांना आणि अशा रीतीने पंच डिक्लेअर करतात वाइड च्या रूपा मध्ये एक धाव चला जास्त टाइम घालू नका यस नक्की जा पंचांचा पण निर्णय अंतिम असेल इकडे सामनाधिकारी सुद्धा इकडे ऑब्जर्वर सुद्धा आहे तो पालवाडी मंडळी ते सुद्धा ऑब्जर्व करतात ते सुद्धा त्या पंचांना मदत करतील ते सुद्धा तुम्हाला खेळाडूंना मदत करतील की दूध का दूध पाणी का पाणी अशा रीतीने धावा झालेल्या आहेत त्या 32 4 39 5 10 6 धावांची गरज सात धावांची गरज आणि पाच चेंडू शिल्लक सात चेंडू सात धावा पाच चेंडू रोशन पुढचा चेंडू यावेळेला मात्र चांगला फटका मारलेला आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुंदर असा षटकार अवघड असा झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता नक्कीच परंतु सुंदर षटकार। क्षेत्ररक्षक आहे परंतु मला ते एलिव्हेशन मध्ये कुठेतरी मिसजज झाला आणि षटकार आता मात्र फक्त एका धावेची गरज आहे आता साखर संघाला हा सामना जिंकण्यासाठी दरम्यान पुढचा चेंडू रोशन उतेकर टू सूरज मोरे फुलटस घेऊन मारलेला आहे आणि आता मात्र सामना संपवलेला आहे सूरज यांनी सुंदर सुंदर असा षटकार आणि कालिका माता साखर संघाने हा सामना विजयी झालेला आहे। तुमचे हार्दिक आभार धन्यवाद।